याचे फुटवे ही पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ अमेरिकन 5G खरेदी करण्यापूर्वी हा पूर्ण व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे, हा व्हिडिओ पहा त्यानंतरच अमेरिकन 5G खरेदी करा। नमस्कार मित्रांनो, पाहत आहात आपण अमेरिकन 5G। हा अमेरिकन 5G याच्याबद्दल आज आपण अमेरिकन 5G पूर्ण कुंडली पाहणार आहोत। हा अमेरिकन 5G कोणी खरेदी केला पाहिजे, कोणी खरेदी केला नाही पाहिजे, ह्याचे चांगले गुणधर्म, याचे नको असणारे गुणधर्म, अशा सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत। ह्याचे अगदी फुटवे पाहणार आहोत, अशा भरपूर साऱ्या गोष्टी पाहणार आहोत। बादल सीड्स अँड ॲग्रोफार्ममध्ये आपले हार्दिक स्वागत। आमच्या बियाण्यांचे रेट फोटो व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा, आपणास काही लिंक मिळतील। लिंक ओपन करून आपण संपूर्ण बियाण्यांचे रेट फोटो लागवडीचे व्हिडिओ पाहू शकता, किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते लिंकही चेक करू शकता। तर हा चारा पाहत आहात आपण मित्रांनो अमेरिकन 5G, याच्याबद्दल आपल्याला आज भरपूर माहिती घ्यायची आहे। ह्याच्या सर्व विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। आपण ह्याचे बेने भरपूर शेतकऱ्यांना दिलेले ही आहे आणि अजून भरपूर शेतकरी ह्याचे बेने खरेदी करणार आहेत। तर पाहू शकता या बाजूला ह्याची उंची। तर मित्रांनो पहिल्यांदा आपण ह्याच्या काही उंची पाहूया, अंदाजे तुम्ही अंदाज लावा। ह्याची उंची सध्या साधारण कुठे 8, 9, 10, 11, 12 फुटापर्यंत पुढे उंची आहे। ह्याची अतिशय उंची वाढलेली आहे मित्रांनो ह्याची सध्या। तर मित्रांनो अमेरिकन 5G चारा जो आहे हा चारा अतिशय जनावरांसाठी अतिशय चांगला आहे। ह्या चाऱ्याचा जर पहिल्यांदा आपण एक चांगला गुणधर्म पाहायला गेलं तर हा जो पान आहे हे पान जर आपण चुरगळलं मित्रांनो असं आणि ह्याचा वास जर घेतला तर अतिशय सहजासहजी आपल्याला 100% मकेचा वास यायला, म्हणजे ह्याच्यात कुठलीही शंका घेता येणार नाही। ह्याला फक्त कणीस नाही मित्रांनो, ह्याला फुटव्याचं प्रमाण सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर 20, 25, 30 फुटव्यापर्यंत फुटवे आहेत आणि ह्याची उंची सुद्धा भरपूर आहे। हा झाला ह्याचा एक चांगला गुणधर्म। ह्याला ज्यावेळेस तुरा येणार आहे तो सुद्धा तुरा, मकेचा तुरा आणि ह्याचा तुरा अतिशय सेम असणार आहे। ह्याचा तुरा आणि मकेचा तुरा आपण ओळखू शकत नाही, फक्त ह्याला कणीस नाही एवढीच कमतरता आहे, अन्यथा हा पूर्ण एक सेम मका असा अमेरिकन 5G आहे मित्रांनो। हा तो तुम्ही अमेरिकन 5G खरेदी करण्यापूर्वी हा पूर्ण व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे, हा व्हिडिओ पहा त्यानंतरच अमेरिकन 5G खरेदी करा। तर मित्रांनो पाहू शकता हा आपण अमेरिकन 5G बद्दल पाहिलं, ह्याच्या लागवडीबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। तर याच प्लॉटचे आपण आता जे पाठीमागं आपण काही शेतकऱ्यांना याचे बेने दिले आहे मित्रांनो आणि देऊन पाठीमागं जे फुटवे निघालेले आहेत ते फुटवे आपण आता पाहणार आहोत। त्याच फुटव्याच्या दिशेने आपण आता निघालेलो आहे। तर याच ठिकाणी पाहू शकता हा जो चारा आहे हा वेगळा आहे मित्रांनो। फक्त हा पाहू शकता प्लॉट पूर्ण एकदा परत एकदा, हा फक्त अमेरिकन 5G प्लॉट आहे मित्रांनो, जो उंच दिसत आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमेरिकन 5G फुटवे दिसत आहेत मित्रांनो आपल्याला। पाहू शकता या ठिकाणी आपण अमेरिकन 5G कट करून दिलेला आहे आणि याच बाजूला पाहू शकता अतिशय काही बेटांना तर पाहू शकता अतिशय जबरदस्त असे फुटवे अमेरिकन 5G निघालेले आहेत। पाहू शकता याच्या कटिंग बद्दल ही आपण जसा जसा अनुभव याचा येणार आहे तशा तशा तुम्हाला ह्याचे व्हिडिओ मिळणार आहेत। तर आपण आतल्या बाजूलाही काही कटिंग केलेलं आहे, ह्या बाजूलाही पाहूया। तर याच ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता तर याच ठिकाणी मित्रांनो आता सध्या ह्याची कटिंग चालू आहे, हळूहळू फुटवे निघायला लागलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ह्याची उंची पाहतोय। तर बघू शकता अमेरिकन 5G उंची किमान 10 फूट तर आरामात आहे, 10-11 फूट या ठिकाणी ह्याची उंची आहे, उंची भरपूर आहे। तर ह्याच्या आपण पहिल्यांदा तर लागवडीबद्दल आपण ह्याची चर्चा करणार आहोत। ह्याची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, आमचे नवनवीन प्रयोग ह्याच्यावरती चालू आहेत। तर मित्रांनो आपण याच अमेरिकन 5G लागवडीबद्दल पहिल्यांदा माहिती घेणार आहोत, ह्याचे जे काही बाकीचे विषय आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। तर पाहूया ह्याची लागवड कशा पद्धतीने पहिल्यांदा केली पाहिजे। तर ही एक आपण अमेरिकन 5G कांडी आहे मित्रांनो, कांडी लक्षपूर्वक पहा, ह्या कांडीचा डोळा कसा ओळखायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय जवळून पाहूया। तर पाहू शकता मित्रांनो हा जो काचोळा आहे पाठीमागच्या डोळ्याचा आहे, या कांडीला 2 डोळे आहेत, हा डोळा नाही असं गृहित धरा। तर हा काचोळा जो आहे पाठीमागच्या डोळ्याचा आहे, एक मी हा काढलेला आहे थोडासा,
तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवण्यासाठी। तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा काचोळा या बाजूला पूर्ण बाहेर आलेला दिसत आहे या बाजूला, आणि ह्या बाजूला काचोळा एकदम चिटकून आहे। आणि ह्या डोळ्याचा विचार करता पूर्ण चिटकून काचोळा आहे, या ठिकाणी फुगार आलेला आहे असं एक तिरक या बाजूला। तर याचा डोळा इथं आहे आणि ह्या पाठीमागचा डोळा ह्या बाजूला आहे, म्हणजे विरुद्ध बाजूला डोळा आहे। या बाजूला इकडचा आहे ह्या डोळ्याचा आणि ह्या बाजूला इकडचा आहे। तर ह्याचं काय करायचं आहे मित्रांनो, हा डोळा इथं आहे, याच्या विरुद्ध बाजूचा थोडासा काचोळा आपल्याला काढायचा आहे, थोडासा एकदम एवढा की जेणेकरून इथं मुळी पकडायला एक जागा होणार आहे। आणि या बाजूचा डोळा इकडं आहे, तर आपण इथला थोडा काचोळा याचा काढूया की जेणेकरून कांडीला मुळी पकडण्यासाठी थोडीशी पटकन जागा मिळेल। तर हा आपण आता काचोळा काढून घेतलेला आहे मित्रांनो, पाहू शकता या पद्धतीनं एक दोन तीन मुळ्याला इथं जागा केलेली आहे आणि दोन तीन मुळ्याला इथं केलेली आहे। डोळ्याच्या वरचा काचोळा बिलकुलही काढायचा नाही। आता लागवड आपण कशा पद्धतीनं करायची आहे पाहू शकता तुम्ही। याच ठिकाणी तुम्हाला काही सऱ्या दिसत आहेत इथं, आता माझ्या जुन्या सऱ्या आहेत, मी तुम्हाला इथं काही प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करतो। पाहू शकता हा सरीचा वरचा भाग आहे आणि हा सरीचा वरचा भाग आहे आणि या ठिकाणी सरीचा एकदम खालचा भाग आहे। आता ही सरी निबळ झाली आहे, जुनी सरी आहे, तुम्ही जी काढण्यासाठी सरी काढता ही नवीन सरी असते। पहिल्यांदा काय करायचं आहे, या सरीला पाणी सोडायचं आहे लागवड करायच्या अगोदर। म्हणजे काय होईल, जी काही साईडची माती पडणार असेल ती माती खाली एकदा येईल आणि त्यानंतर अगदी जवळून पाहूया, माती खाली आल्यानंतर पाणी आपण कांड्यावर सरी ओली केल्यानंतर पूर्ण जागा इथं ओली असते। आता माझी इथं पाणी नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवायचा प्रयत्न करतो। पाणी आल्यानंतर सरी ओली झाल्यानंतर ही कांडी अशी दोनच बोटाने, हा डोळा या दिशेला गेला आहे आणि हा डोळा या दिशेला गेला आहे, तर ही कांडी अशी ओल्या ह्याच्यामध्ये दाबायची आहे। कांडी मित्रांनो जास्त खोल घालायची नाही, अगदी तुम्ही कांडी किती खोल घालायची आहे हे आपण इथं पाहूया। या ठिकाणी तुम्ही पाहताय ही कांडी आपल्याला वरून थोडीफार दिसते, म्हणजे ह्याच्यापेक्षा खोल ही कांडी अशी वरून थोडीफार का होईना पण आपल्याला दिसली पाहिजे, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की आपली कांडी खोल गेलेली नाही। ह्याच्यामध्ये मित्रांनो मक्कचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्याला जमिनीतून कीटक येतात मित्रांनो आणि ह्या कांडीला विजा करतात आणि आपल्या काही त्यामुळे सुद्धा काही कांड्या फेल होण्याचं प्रमाण आम्हाला आढळून आलेलं आहे। तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, जी कांडी तुम्ही इथं लागवड केलेली आहे तुम्ही औषधाच्या दुकानामध्ये जावा, त्यांना एक कीटकनाशक मागा चांगल्या पद्धतीचं। आम्ही अशा कांड्या लावलेल्या आहेत आणि ह्या कांड्याला ड्रेचिंग करायचं आहे, म्हणजेच एक एक कप पाणी ते कीटकनाशक त्या पाण्यामध्ये टाकून ह्या कांडीच्या साईटने लागवड केल्यापासून 8 दिवसाने एकदा आणि लागवड केल्यापासून 15 दिवसाने एकदा असं 2 वेळा तुम्ही ह्याला कीटकनाशक सोडायचं आहे। आणि लागवड करताना तुम्ही ह्या कांड्या पाण्यामध्ये बुरशीनाशक टाकून त्याच्यामध्ये बुडवा, कांड्या जर्मिनेटर वापरा, भरपूर याची काळजी घ्या आणि आपले बेणे तयार करा। किंवा जर उन्हाळ्याचे दिवस नसतील तर तुम्ही ह्याची लागवड अशीही करू शकता, किंवा ह्याची दुसरी लागवडीची पद्धत आहे डोळ्याची बाजू वर करा। काही लोकांना उभी लागवड करायला चालते, परंतु मित्रांनो उभ्या लागवडीचा विषय काय असतो मी का सांगत नाही ह्याचं कारण तुम्हाला सांगतो। तुम्ही आता उदाहरण घ्या, कुठल्याही नेपेरचा असेल तर तुम्ही हा डोळा एक डोळा खाली घातलेला असतो, किंवा काही कांड्या बरेचसे नेपेर एका डोळ्याचे असतात, तुम्ही हा डोळा इथपर्यंत बुजवत असता वरून ऊन असतं, तर कांडी जर वरून खाली वाळत आली आणि त्या अगोदर जर हिने मुळी नाही पकडली तर कांडी फेल होते। त्याच्यामुळं आडव्या कांडीला वाळायला चान्स नसतो, उभ्या कांडीला वरून वाळत खाली यायला चान्स असतो, त्याच्यामुळं आडवी कांडीची लागवड करणं ही माझ्यामध्ये तरी अगदी योग्य आहे। तर तुम्हाला ह्याची जर उभी लागवड करायची असेल तर एक डोळा खाली घाला, एक डोळा वरती ठेवा, उभी करा, पण माझं मत राहील आडवीच करा। तर मित्रांनो ही लागवड पद्धत आपण पाहिली, मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे नेपेर आलेले आहेत, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या नेपेरची सर्व नेपेरची लागवड केलेली आहे मित्रांनो, आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये एक चांगला फायदा झालेला आहे। आणि त्यामध्येच हा अमेरिकन 5G जो चारा आहे मित्रांनो हा आत्ताच आपल्या देशामध्ये आलेला आहे आणि काही ठिकाणी आता सध्या उपलब्ध आहे आणि ह्याची विक्री चालू आहे।
त्याच पद्धतीनं आपण सुद्धा या ठिकाणी बेने ह्याचे देत आहोत। तर मित्रांनो, ह्याचा खरा विषय जर सांगायचं गेलं तर अमेरिकन 5G चे डोळे जे आहेत अतिशय नाजूक आहेत। इतर नेपेरचे डोळे जे आहेत, आपली जसं आपली ज्वारी आहे, ज्वारीच्या दाण्यापेक्षाही थोडा जाड डोळे आपले इतर नेपेरचे आहेत, आणि अमेरिकन 5G मात्र डोळे मित्रांनो अतिशय नाजूक आहेत। कांडीला आपल्याला जर डोळा शोधायचा म्हणलं तर व्यवस्थित पाहावं लागतं, त्याच वेळेस कांडीचा डोळा आपल्याला ओळखायला येतो, अतिशय नाजूक आहेत। त्यामुळं अमेरिकन 5G मित्रांनो जी उगवण क्षमता आहे कमी आहे। मित्रांनो, तुम्ही जर आमच्याकडून 50 डोळे खरेदी केले, होऊ शकतं तुमचे 5 येतील, 10 येतील, 20 येतील, 30 येतील, त्याच्यामध्ये कितीही उगवू शकतात। त्याच्यामुळे आपण खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि जर तुम्हाला हे चालत असेल, तुम्हाला जर चालत असेल माझे 10, 20, 30 काय जे उगवायचे असतील ते उगवतील, मी तरीही खरेदी करणार आहे, तरच तुम्ही अमेरिकन 5G मित्रांनो खरेदी करा। अजून एकदा एखादं झाड आपण जवळून पाहूया। तर याच बाजूला आपण याची उंची पाहिली आणि या ठिकाणी एक अमेरिकन 5G अतिशय जवळून कसा दिसल तर पाहू शकता। अतिशय ह्याचा एक जो इथला बांधा आहे अतिशय मोठा आहे, पाहू शकता अतिशय जबरदस्त असा हा अमेरिकन 5G आहे मित्रांनो। पालेदार त्याचं पान जर पाहायला गेलं मित्रांनो, पानंसुद्धा अतिशय रुंद आहेत, पाहू शकता तुम्ही। इथं मी 4 बोटं केलेली आहेत, या बाजूला लावली आहेत, पलीकडच्या बाजूला 1 बोटाची जागा शिल्लक आहे। म्हणजेच हा पानसुद्धा ह्याचं मित्रांनो अतिशय रुंद आहे, 5 बोटा एवढं पान रुंद आहे। तुमचं 50, 100, 150 जे भी काय कांड्याचं बजेट असेल खरेदी करायचं त्याच पद्धतीनं करा, आणि स्वतःचे बेने तुम्ही अगोदर तयार करा, आणि त्यानंतर ह्याची लागवड तुम्ही वाढवा। तर हीच आपण मित्रांनो अमेरिकन 5G बद्दल माहिती पाहिली। अमेरिकन 5G हा दुग्ध व्यवसायामध्ये किंवा शेळीपालनामध्ये अतिशय चांगला ठरणारा चारा आहे मित्रांनो। अमेरिकन 5G जो चारा आहे मक्क्यासारखा जरी असेल तरी ह्याला मित्रांनो पाला मक्केपेक्षा अतिशय जास्त आहे। माझे तुम्ही पाठीमागील व्हिडिओ पहा, परंतु ह्याची उंची जर 8 ते 9 फुटापर्यंत आहे ना, अगदी खालच्या बुडापर्यंत ह्याचं पानं एकदम हिरवीगार असतात, आणि मक्केपेक्षा ह्याला 2 पटीने पानाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो। आपण ह्याचा फुटवा पाहिलेला आहे, फुटवा तर येत आहे। आपल्या भारतामध्ये हा चारा नवीन आलेला आहे, त्याच्यामुळं हा 1 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल, 4 वर्ष चालेल, याच्याबद्दल आम्ही सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देऊ शकत नाही। जेवढ्या दिवस चालेल तेवढं आपलं नशीब आहे, 6 महिने चालेल, 1 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल, परंतु मल्टी कटिंग आहे, बऱ्याच वेळा आपल्याला ह्याला कटिंगला आपल्याला हा चारा मिळणार आहे। आणि ह्याच्या आता राहिला विषय नंतरची कापणी कधी येणार आहे, तर मित्रांनो आम्ही पहिलीच कापणी ह्याची आता सध्या केलेली आहे, आणि आता जो आपण हा फुटवा पाहतात ह्याची कापणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला ह्याचा तुम्हाला नक्की सांगू त्याची कापणी एवढ्या दिवसात आलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।